पाहण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि दिलेला बेल आयकॉनवर प्रेस करून. सध्या पंढरपूरमध्ये 2 वर्षांनंतर आषाढी वारी भरली. विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. तरी पंढरपूरची दर्शन रांग ही गोपाळपूर पर्यंत पोहोचली. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाकरिता वारकरी रांगेत उभे आहेत. या दर्शन रांगेतील वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी तब्बल 20 ते 22 तास लागतात अशी माहिती मिळाली. या दर्शन रांगेमध्ये अगदी योग्य नियोजन केले. लहान मुले असो, तरुण असो अथवा वयोवृद्ध वारकरी देखील या दर्शन रांगेमध्ये उभे असताना दिसत आहेत. नमस्कार, मी आता उभा आहे दर्शन रांगेच्या शेवटच्या पत्रशेडला. या पत्रशेडला आपण भाविकांना विचारू की नेमका त्यांना हा इथपर्यंत यायला किती वेळ लागला. महाराज कधीपासून उभा राहिला तुम्ही? आम्ही 9 वाजतापासून. रात्री 9 वाजता. हा, तेजापूर दर्शन रांगेत कधीपासून थांबला तुम्ही? संध्याकाळी 9 वाजता. थांबा, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही थांबलो. बरं, नाव काय तुमचं? पुढे चला. शालिनी इखडे, मुक्काम बोटोना, तहसील कारंजा, जिल्हा वर्धा. बर, केव्हापासून थांबला तुम्ही? मी थांबली आहे सकाळी 8 वाजतापासून. 8 वाजल्यापासून? हो. बर, काय वाटतं तुम्हाला दर्शन रांगेतून? तुम्ही आता पत्रशेडच्या शेवटपर्यंत आला, काय वाटतं तुम्हाला? मला चरण दर्शन करायचंय. हो. बरं,